आंध्रापासून या आंदोलनाला सुरुवात होईल। नांदेडला स्थानिक आमचे तिघही पक्षाचे आणि वेगवेगळ्या संघटनेचे लोक होते। त्या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी सगळे त्या ठिकाणी सहभागी होतील। पाचोऱ्यामध्ये दारा चौकीला काही कार्यकर्ते सहभागी होतील। बरामध्ये पारवा चौकीवर त्या ठिकाणी आंदोलन होईल। नगरजवळच्या उड्डाणपुलाजवळ त्या ठिकाणी आंदोलन होईल आणि कदगावला बस स्टँडवर आंदोलन आणि पाच ठिकाणी एकाच वेळी 10 वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे। आम्हाला दिवसभर जरी ट्रॅफिक जाम करावा लागेल तरी चालेल, परंतु याच्यावर चांगल्या पद्धतीने निर्णय जोपर्यंत होत नाही मग त्या ठिकाणी तोपर्यंत आंदोलन चालू करण्याची आमची या ठिकाणी मान्यता झालेली आहे। कारण की अनेकांचे बळी जाण्यापेक्षा एखादी वेळेस काही अजून दुर्घटना होऊ शकतात आणि म्हणून अशा पद्धतीने बघ्याची भूमिका आता आमच्याकडून या ठिकाणी घेतली जाणार नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यावर निर्णय झाला पाहिजे यासाठी सर्व पक्ष आता महाविकास आघाडीची सगळेच आम्ही एकत्र आलेलो आहोत। या ठिकाणी ज्येष्ठ आपले इकॉनॉमी आहेत, आमची विधानसभा तिथं नितीन दादा तावडे आहेत, विकास पाटील सर आहेत, आमचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील, कार्याध्यक्ष अर्चलदादा, नंतर तुमचे काँग्रेसचे अंजदभाई या ठिकाणी आहेत, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आपले अरुण पाटील आहेत, क्षेत्रीय ग्रुपचे धनराज पाटील आहेत, मराठा सेवा संघाचे म्हणजे सुनील पाटील आहेत, कुपे आहेत। हा ज्या रस्त्याचं टेंडर आहे हे पूर्वीचे वापरा हस्तांतरित करा, बीओटी असतं बांधा वापरा हस्तांतरित करा, परंतु या सरकारच्या नीतीने मोदी सरकारच्या नीतीने अतिशय हुशारीने चतुराईने जे टक्केवारी असते त्या टक्केवारीच्या लोभापोटी हे जे टेंडर आहे हे टेंडर पहिले दिलं ठेकेदाराला आणि त्या ठेकेदाराने टेंडर घेतल्यानंतर मग तो रस्ता तो गव्हर्नमेंटला हस्तांतरित करायचा आणि मग गव्हर्नमेंटने टोलनाका लावायचा। असं असताना देखील जनतेचे जे टॅक्सच्या रूपाने जे पैसे जमा झालेले आहेत त्याच्यातून करोडो रुपये त्याच्याकडे पडलेले असतात, त्या पैशातून हे विकास कामं असतात, तरी हे पैसे जनतेचे दिले गेले, करोडो रुपये 400-500 कोटी रुपये याचे टाकले गेले आणि फक्त 2 कोटी रुपयांचा जो विषय होता त्यासाठी हे रस्ते जे होते जे त्यांचे काही तांत्रिक बाबी होत्या त्यामुळे डांबरी जरी झाला असता तरी आज तो रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता। तर जळगावपासून ते नांदगावपर्यंत खूप लोकांना अडचणी, अनेक लोकांचे बळी गेलेले आहेत, अनेक भाऊंनी सांगितलं सगळ्या पद्धतीने, पण या रस्त्याला दिनांक 21 तारखेला महाविकास आघाडीचं महाआंदोलन होणार आहे। हे महाआंदोलन म्हणजे जनतेचं आंदोलन आहे, जनतेने या महाआंदोलनामध्ये सामील व्हायचं आहे। काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना उद्धव गट आहे, हे सगळे सामील झालेले आहोत। जनतेने देखील या आंदोलनात सामील व्हायला पाहिजे आणि त्या जनतेचं हे आंदोलन उभारलं गेलं पाहिजे। कारण की केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्याशिवाय जाग घेणार नाही। 3-4 आमदार आणि 2 खासदार हे झोपेत आहे, या झोपेत असलेल्या आमदार खासदारांना सुद्धा जागे करण्याची वेळ आलेली आहे। त्याच आंदोलनामध्ये मला तर वाटतं ढोल सुद्धा वाजायचा भाऊ की त्या ठिकाणी आपल्याला त्यांना जागे व्हावं लागतील। कारण हे आमदार आणि खासदार गाढ झोपेत आहेत, यांच्या मोठमोठ्या गाड्या आहेत, त्यामुळे भाऊंनी सांगितलं की त्या गाड्यांना सस्पेन्शन जोरात असल्यामुळे त्यांना धडकी सुद्धा बसत नाही, त्यांच्या घरातलं कोणी गेलं नाहीये, त्याच्यामुळे त्यांना दुःख नच वाटत का नाही। म्हणून या लोकांनी देखील तातडीने या आंदोलनामध्ये सत्ताधारींनी सुद्धा सामील व्हावं असं आमचं आव्हान आहे आणि या आंदोलनामध्ये जनतेने सामील व्हावं, महाआंदोलन आहे। यानंतर याच्यावर जरी काही झालं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन पुढे पुढच्या स्वरूपामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जळगाव ते नांदगाव रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी त्या ठिकाणी पाठपुरावा करेल आणि ते केल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या 21 फेब्रुवारीला महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या 21 तारखेला जळगाव ते चांदवड या पूर्ण रोड जो आहे जळगाव ते चांदवड या रोडची जी अवस्था खराब झालेली आहे, आताच भाऊंनी आणि सचिन भाऊंनी सांगितलं की तिथं वेगवेगळ्या प्रकारचे अपघात झालेले आहेत। एखादा पेशंट न्यायचा असला जळगावला तर तिथे सुद्धा खूप अडचण येते आणि ते पेशंट सुद्धा आरामात जाऊ शकत नाही इतका रस्ता खराब झालेला आहे। शेतकऱ्यांना पण अडचण येते अशी ही रस्त्याची दुरावस्था। महत्वाचं म्हणजे 2 मंत्री आणि आमदार या भागातले असून सुद्धा आम्हाला आंदोलनाची वेळ येते ही खरी शोकांतिका आहे। आणि या येणाऱ्या 21 तारखेला एकाच वेळी सकाळी 10 वाजता नांदरा ते कसगाव पर्यंत आम्ही हे आंदोलन एकाच वेळी साखळी पद्धतीने होणार आहे। आणि आमच्या या आंदोलनाला बऱ्याच संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल अशा 2-3 जणांनी
पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे हे आंदोलन अगदी अतिशय यशस्वी होणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन होणार आहे येणाऱ्या 21 फेब्रुवारी रोजी।